1997 मध्ये विश्वकर्मा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली होती। त्यावेळी या संस्थेने मागासवर्गीयांना 20% रक्कम भरून घरे बांधून देण्याची समाज कल्याण विभागाची योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले होते। मात्र तब्बल 20 वर्षांनंतरही हे काम झाले नाही। सदर जागे संबंधित आलेल्या लाखो रुपयांचा निधीचा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सचिव यांनी गैरवापर केला असून गृहनिर्माण संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन सभासदांना विश्वासात न घेता परस्पर विकली आहे। तर याबाबत शासन स्तरावर चौकशी व्हावी। संबंधित संस्थेचे चेअरमन बबन दीक्षित, व्हाईस चेअरमन सावता राऊत तसेच सचिन शिवाजी तिडके आणि संचालक मंडळ यांनी संगनमताने फसवणूक केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। तरी संबंधित संस्थेवर प्रशासक बसून दोषींवर मागासवर्गीय सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने खटाव तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओवाळ, तालुका कार्याध्यक्ष अनिल उमापे, बाबासाहेब तिडके, भीमराव उमापे, जितेंद्र रणदिवे आदींची उपस्थिती होती। बाबासाहेब सटवा तिडके, मुक्काम लाडेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा। आमची 1997-98 मागासवर्गीय विश्वकर्मा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था ही सोसायटी तयार झाली होती। त्यावेळी आमच्या सभासदाकडून 40 सभासद होते आणि त्याच्यातून 500-500 रुपये प्रत्येकाचे सभासद वर्गणी घेतली होती। शिवाय गव्हर्नमेंटकडून आम्हाला 3,08,880 रुपये हे अनुदान मिळाले होते। त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला रूम बांधून देतो म्हणून सांगितले होते, परंतु फाउंडेशन घातले त्याच्यानंतर या लोकांनी आम्हाला कुठलीही सुविधा दिलेली नाही। आम्ही नंतर यांना विचारायला गेलं आणि फाउंडेशन वगैरे घातलं, लोकांना देतो म्हणून घरं सांगितलं, पण आज तागाय दिले नाही। आणि आता आम्ही त्यांना विचारायला गेलं तर ते सांगतात, हा या भावाने जमीन घ्या नाहीतर तुम्हाला मिळणार नाही। अनिल शिकुमते, कॅम्पस लाडेगाव, मागासवर्गीय विश्वक्रम गृहनिर्माण संस्था लाडेगावमध्ये गेले 20 वर्ष होती। त्याच्यापासून माणसं घरापासून वंचित आहेत आणि आजपर्यंत काही त्याचा न्याय भेटला नाही, म्हणजे न्याय भेटला नाही की नाही, पण त्याच्यानंतर जर आम्हाला काय आता भेटलं नाही भेटलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने दीपक भाऊ निकाळजींच्या आदेशाने आणि दादासाहेब ओवाळांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार।